आपण आहोत ढगात फायनली आपण रोहतांग पास ला पोहोचलो आहोत. बहुत ज्यादा पाणी आहे क्या? हे बघा कसे कुडकुडलेत फोटो काढताना. इथे का ब्रेक फेल हो गया इसका किसका? तोंड दाबून मी नाही करू शकत ब्लॉग. तर मित्रांनो, आपले जीवन कदम ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजरची ती घंटाही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील. सुप्रभात मंडळी, दिवस तिसरा. आता आपण मनालीमध्ये आहोत आणि सकाळचे जवळपास 7 वाजलेले आहेत. सर्वांचं आवरलेलं आहे, मीच सगळ्यांच्या पाठीमागे. आता मला नाश्ता केला पाहिजे. हे सगळ्यांचा नाश्ता झाला काय? झाला ना? ओके, तर आपण आता इथून आपली ट्रिप, आज खरी ट्रिप चालू होणार आहे, रोड ट्रिप. आणि सर्वजण एक्साइटेड आहेत आणि पहिल्यांदा तर हे मला नाश्ता आहे ना. म्हणजे ब्रेकफास्टमध्ये काय काय मी तुम्हाला दाखवतो. वेगळं काय नाही आहे, हाय उपमा आणि स्पेशल आहे इथलं लोकल फ्रूट ॲपल. खरं तर आपल्याला निघायचं होतं 5:45, सगळेजण उठले 4 वाजता, तरीसुद्धा लेट झालेलं आहे, 7:30 वाजले जवळपास आत्ता. तर हे आहे ते नवीन जॅकेट, नवीन शूज, नवीन सॉक्स. सॉक्ससुद्धा, कारण की सॉक्स इकडे आपल्याला हिमालयात कधी डिसेंड करत असताना, ट्रेकिंग करत असताना ते चांगले ग्रीपचे सॉक्ससुद्धा आहेत, त्यामुळे तेच घातलेले आहेत मी. आणि आत्ता सगळं मी घालून बसतो, कारण की पुढे जाऊन मला सगळं चेंज करावं लागणार आहे आणि तेवढा माझ्याकडे टाईम नाही. ओके, तर आपण हेल्मेटला माउंट लावलेला आहे. तर एका बाईकवरती राज आहे आणि एका बाईकवरती आपला अर्जुन आहे. चला तर फायनली आपण आता निघालेलो आहोत. माझ्या हातात आहे फर्स्ट एड किट आणि सगळेजण ऑलरेडी पुढे गेलेले आहेत. मला आता थोडंसं कन्फ्युजन आहे की मी पहिल्यांदा बाईक राईड करू की लोकांच्या बरोबर बसमध्ये बसू आणि पुढे गेल्यानंतर बाईक येऊ. सो लेट्स डू इट. सगळे ऑल सेट झालेले आहेत. 3 गाड्या आहेत आपल्या, ही एक गाडी, तिथे एक गाडी आणि पाठीमागे एक गाडी आहे. 3 गाड्यांमध्ये आपली 30 लोक निवांत बसणार आहेत. त्यात आपल्याकडे 2 बाईक सुद्धा आहेत. रेडी? एक्साइटेड? हाउ द जोश? सगळे म्हणतात मला बसायचं, मला बसायचं. काय करू, किती डिमांड मध्ये ना. काय करू डॉक्टर, खुशीने घेऊन जा, मी 500 रुपये जो गाडी पाडायची. गाडी नंबर 2 काय मंडळी, एक्साइटेड? हाउ इज द जोश? यू सर. गाडी नंबर 3 याला बोलायचीच गरज नाही, हाउ इज द जोश. खतरनाक. चला तर मस्त पैकी नाव घेऊयात आपले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा. मनालीतून बाहेर पडताना आपल्याला रोहतांग पास साठी एक परमिशन काढावी लागते, एक प्रिंटआउट आता हे काढतात. तोपर्यंत आपण आता पाठीमागचा नजारा बघूयात. रोहतांग पास चालू व्हायच्या आधी आपल्याला या इथे गुलाबबाग पोस्ट म्हणून लागते आणि या इथे आपल्या सगळ्या गाड्या चेक होतात, कारण की खाली जे काही आपण प्रिंटआउट काढून आणलेली असते ती इथे चेक होती, मगच इथून पुढे वरती. बाजूला या इथे आहे टॉयलेटची सुविधा. हा झाली झाली. म्हणजे राजबरोबर मी पण आता बाईकवरती चाललेलो आहे. जबरदस्त अनुभव असणार आहे, त्यामुळे आपले सगळे कॅमेरे आणि राजकडे सुद्धा तो कॅमेरा लावलेला आहे. सो लेट्स रॉक इट मॅन. वा वा वा, काय राईड करतोय हा भाई, म्हणजे टर्न व टर्न आणि मागे घाबरतोय. असंच होतो मंडळी बरोबर ना? हा मला म्हणजे घाबरायचं. तू पण घाबरतो ना? मी कशाला घाबरणार? मी घाबरणार मंडळी? नाही नाही नाही, पाठीमागे बस. पाठीमागे जेव्हा बसल मी घाबरत. बाय द वे, पाठीमागचा व्ह्यू तुम्ही एकदा बघा, प्रेमात तर पडलाच आहात तुम्ही. खालून ड्रोन शॉट्स पण आपले येतात आहेत, ड्रोन वरती येत नाही आपल्याला ट्रॅक करत. बट एनिवे, आपण इथून हा नजारा दाखवूयात. तिकडून आपण आलो, मनाली दिसत सुद्धा नाहीये, एवढ्या वरती आपण आलो.
तर आपली सगळी गँग आता इथे एकत्र आलेली आहे मडी या गावाच्या इथे. हे गाव आहे ते आणि या इथे आपण थोडाफार नाश्ता करणार आहोत की खाणार पण आहोत काय जेवणार पण आहेत काय भूक लागली लगेच माहित नाही बट या इथे कुठलं तरी एक मंदिर आहे त्यांचं. पनीर पराठा इकडे द्या. हा पराठा काय भारी बनवलाय. गप झाल्यानंतर काय काय करावं लागतं ना. लेमन हनी टी आलं मध लिंबू आणि चहा पाणी मीठ घेऊन टाकतो. देव दिसेल वाटला होता. वरती बघायची तुला वरती आपण आहोत ढगात. फायनली आपण रोहतांग पासला पोहोचलो आहोत. रोहतांग पासची जी हाईट आहे ती जवळपास 13,000 फूट आहे. आपण मनालीला होतो त्यावेळी होती 6,000 फूट. सो डायरेक्ट आपण 13,000 फुटावरती आलो त्यामुळे खूप जास्त डिफरन्स जाणवतोय. काही जणांना अल्टिट्यूडचा पण त्रास होऊ शकतोय. झालंय का रे कोणाला आतापर्यंत? झाला ना. लोकर बघा कशी ठेवली विकायला यांनी. कसली झाड आहे यार. टॉयलेटसाठी गाडी थांबवली आहे पण समोर जर तुम्ही बघाल तर पावसाने अक्षरशः थैमान घातलेलं आहे. त्यामुळे आपल्याला खूप लवकर निघावं लागणार आहे आणि तिथे एक मोठा नाला आहे तो आपल्याला क्रॉस करावा लागणार नाही तर खूप खतरनाक आहे. म्हणजे जो खरं तर खतरनाक नाला आहे तो जर आपण क्रॉस नाही केला तर आपल्याला गाडीमध्येच झोपावं लागणार आहे. लवकर लवकर लवकर. तर आपण आता छात्रूला उतरलेलो आहोत. आमचा पास ट्रेक इकडूनच केला होता. पाठीमागे तुम्हाला ही जी काही व्हॅली दिसते तिथून आम्ही खाली उतरलो होतो आणि असं इकडून चालत चालत इथे आलो. सो इथून पुढे आता हा जो रस्ता इकडे जातोय तो जातोय चंद्रताल लेक. थँक्यू गणेश गायतोंडे. जिकडे जाईल तिकडे शिखरावर. क्या हो गया भाई फस गई है? कितना टाइम लग सकता है? दानी बहुत ज्यादा पानी है क्या? पत्थर है. अरे महिंद्र वाले काय करतात काय? ती काय अख्खी ट्रेन बनवून आणलेत काय तिकडून? केवढे गाड आहे त्यांचे? नुसते येतात. अर्धा तास झालं त्यांचं चाललंय. चाचा चाची डाब्याचे ते आपण पोहोचलो आहोत बातलला. बाय द वे आपण कुठे निघालो हे मी तुम्हाला अजून सांगितलंच नाहीये. आपण निघालो काझाला आणि ते काझाचं जे अंतर आहे मनालीपासून जवळपास 200 किलोमीटर. आता आपण इथून बघू शकतो काझा रिकॉम्पियो 278. रिकॉम्पियो म्हणजे कल्पा. ज्या गोष्टीची जास्त गरज आहे ती पहिल्यांदा पिऊयात त्याच्यानंतर थोडासा आवाज तरी माझा सरळ होईल. अरे आपला राजमा चावल आलेला आहे. त्या राजमा चावल सोबत अरे वा मिरची पण आहे. इकडे पण एक काहीतरी आहे बरं का. हे काय आहे? इसमें क्या आहे पण? हे काहीतरी वेगळंच आहे. हे बघा हे बघा हे बघा खतरनाक आहे. मी तर नाही खाऊ शकत माझा ऑलरेडी घसा बसलाय. नाही नाही म्हणता म्हणता आपण पर्वतांचं टोक गाठलं की राव. शपथ खाली बघा दरी केवढी मोठी आहे. आता दिसते की नाही काय माहित. सगळ्यांची डोकी जड झाली का? झाली. कोणाकोणाची झाली? तुझं पण झालं? तुमचं झालं का? माझं तर झालंच आहे. हाय अल्टिट्यूडला पोहोचलेलो आपण. कितना हाईट राहेगा ये? 14,000.
मंडळी आपण आता कुंजम टॉपला पोहोचलेलो आहोत आणि या इथे आहे देवी माताचं मंदिर. आणि इथले जे लोक आहेत ना, म्हणजे हे जे ड्रायव्हर वगैरे किंवा इथली लोकल मंडळी, इथून पास होत असताना कधीही इथे न थांबता जात नाहीत, दर्शन घेऊनच जातात. त्यामुळे आपण पण आता इथं दर्शन घेऊन जाऊया. मंडळी, समोर तुम्हाला तिकडे पाठीमागे दिसतंय का, तो स्नोफॉल होतोय. आपल्याला आता खूपच थंडी वाजणार आहे, त्यामुळे पॅक बंद पॅक पाहिजे सर्वजण. हे बघा कसे कुडकुडलेत फोटो काढताना. तास लागणार काजा पोहोचायला. अरे बापरे, 6:30 झालेले आहेत. ओके, लेट्स गो, हरी अप गाइस, लेट्स इंग्लिश मारताय. भाई चक्कर करायला लागली, लवकर चल भाई. आता उतरायचंच नाही आपल्याला, डायरेक्ट कल्टी मारायची आपल्याला. क्या हो गया? पीछे का ब्रेक फेल हो गया इसका. किसका? कौन से गाड़ी का? हिमालयन का. गियर ब्रेकिंग करते हुए आता हूँ आराम से. आप लोग चलो, अर्जुन लीड करेगा. अर्जुन को पता है होम स्टे कहाँ है. अरे भाई तू अकेले कैसे आएगा? मैं आता बराबर. अरे तुम्हारे जस्ट पीछे ही हूँ मैं, मेरा एवरेज स्पीड 30 है भाई. ओए जपून ये. मंडळी, कुंजुम पास पासून आपण आता फायनली स्पिटी व्हॅलीच्या पहिल्या गावाशी इथे पोहोचलो आहोत. त्याचं नाव आहे लोसर आणि इथे चेकपोस्ट पण आहे. आता इथे आपण काय करणार आहोत? गाड्यांचे परमिट चेक होतात. परमिट चेक होतात का सगळ्या गाड्यांचे? ओके, म्हणूनच काउंट विचारलं वाटतं त्याने मला. प्रत्येक गाडीचं परमिट या दोन्ही गाडी या हाईटने ना माझी खरंच वाट लावली. हाईटने आणि हवेने आणि मला व्लॉग करायला सतत असंच उघडू व्हावं लागते, म्हणजे तोंड दाबून मी नाही करू शकत व्लॉग. घशाची फुल वाट लागली मला, ओरडावं लागतं सतत. तुला ओरडावं लागतं इकडे यारे, तुझा आवाज घोगरा झालाय, पूर्ण घोगरा झाला ऍक्च्युली. तू विचार कुठून आला? मी त्याला मनाली 3 वेळा सांगितलं, त्याला समजलं. अरे मी पोरांना हाका मारतोय लांबून एवढ्या, कोणी ऐकतच नाहीये. दहा साडेदहा वाजले असतील मला वाटतंय. कुठं जायचंय? कोणीकडं जायचं? वर इकडं सध्या मला गरम पाणी पहिले घेऊन ये राव. अरे येतो मैफिल आहे भाई. एकच नंबर. आवाज ते ना नक्की मारायला. नाही झाकून ठेव. जसं की आता आपण बघत आहात की जीवनदादाची किती धावपळ होत आहे. खरंच जीवनदादाचे आभार मानले पाहिजेत आपण सगळ्यांनी. एवढा त्रास होत असून सुद्धा तो आपल्या सोबत अगदी हसून खेळून राहत आहे. थँक्यू जीवनदादा. माझी वाट लागणारच होती, तेवढ्यात बाळासमोर हे पातेले आलं आणि मी वाचलो. हे काय आहे? अरे वा, हे काय करतोय? ऑक्सिजन लेवल चेक करतोय. ऑक्सिजन लेवल चेक करतोय. 500 is normal paracetamol, 650 is for high grade fever. मी दूरच ना. चला आता मित्रांनो, झोपायची वेळ झालेली. आता थोडस मला बरं वाटतंय, गोळ्या वगैरे घेतलेल्या आहेत, जेवण वगैरे पण केलेलं आहे.
आता उद्यापासून आपली खरी ट्रिप चालू होईल. खरं तर ट्रिप आधीच चालू झालेली, पण पूर्णपणे प्रवास 14 तासाचा प्रवास मनाली ते काझा होता आणि खतरनाक प्रवास होता, तुम्ही पाहिलाच असेल तो. त्यामुळे आता उद्यापासून आपण स्पिटी व्हॅली एक्सप्लोअर करायला सुरुवात करणार आहोत. सो उद्याचा व्हिडिओ तर वेगळाच असणार आहे. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला नक्की कमेंट करून कळवा. होप सो उद्यापर्यंत माझा घसा पण चांगला होईल आणि मी पण चांगला होईल. या इथे दवाखाने पण आहेत, बट ऑलरेडी आमच्या ग्रुपमध्ये डॉक्टर्स आहेत त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला औषधं मिळालेली आहेत. सो झोपतो आणि सकाळपासून आपण चालू करत आपल्या स्पिटी व्हॅलीच्या एक्सप्लोरेशनला. चलो, बाय बाय.